दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे। शनिवारच्या लॉकडाऊनमुळे शनिवारचे पेपर पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येते। परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्र्यांनी उद्या बैठकही बोलावली आहे। कडक निर्बंधानंतर परीक्षा कशा घ्यायच्या यावर देखील आता चर्चा होणार आहे। मधुरा 23 एप्रिल पासून 12वी ची परीक्षा सुरू होते तर 29 एप्रिल पासून 10वी ची परीक्षा सुरू होते आणि कालच राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। विशेषतः शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन राज्यामध्ये असणार आहे, त्यामुळे शिक्षण मंडळापुढे प्रश्न आता आहे तो शनिवार होणाऱ्या परीक्षांचा। आपण 23 एप्रिलला 12वीची परीक्षा सुरू होते, 24 एप्रिलला लगेच दुसरा जो पेपर आहे शनिवारी तो येतोय आणि शनिवारी हिंदीचा पेपर असल्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आणि पालकांमध्ये संभ्रम आहे की शनिवारी पूर्ण लॉकडाऊन जर राज्यात असेल तर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी पोहोचायचं कसं, कारण लॉकडाऊन असेल तर सर्व व्यवस्था बंद असणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं अवघड होणार आहे। इतर जे पेपर होणार आहेत त्याच्याबद्दल कुठलीच अडचण नाही आहे, मात्र शनिवारी होणाऱ्या पेपरबद्दल अडचण आहे। त्यामुळे 10वी आणि 12वीचे जे जे पेपर शनिवारी येत आहेत ते पेपर पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात उद्याच बैठक बोलवलेली आहे। शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर ते या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षा वेळापत्रकामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे, कारण जे पेपर शनिवारी होत आहेत ते पेपर पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळाली शिक्षण विभागातल्या त्यानुसार प्राथमिक याच्यावरती विचार शिक्षण मंडळ करत आहे, मात्र उद्या जी सविस्तर बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा निर्णय कदाचित होऊ शकेल आणि वेळापत्रकामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही प्रमाणात यासाठी बदल करावा लागेल, कारण शनिवार येणारे पेपर हे पुढे ढकलावे लागतील शिक्षण मंडळाने। तसं नवीन वेळापत्रक जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण मंडळाला पोहोचवावं लागेल, त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये या संदर्भात अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे।